काल जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केला आणि त्यामध्ये आपल्या शूरवीर जवानांना वीरमरण आले, त्या भ्याड हल्ल्याचा लातूर जिल्हा युवा सेनेतर्फे मी पहिला प्रथम निषेध करतो. आता शांततेत कुठलंही सरकारने पाऊल उचलायला नाही पाहिजे. जास्तीत जास्त करून पाकिस्तानवर दबाव तंत्र वापरून अगर डायरेक्ट आपल्या लष्कराला आदेश देऊन पाकिस्तानचा खात्मा करण्यासाठी आता करण्यासाठी सरकारनं योग्य पाऊल उचललं पाहिजे. या 56 इंचा जे छातीचे वावडे उठवणाऱ्या सरकारला एवढं सांगणं आहे आमचं की या सरकारनं फक्त आता बोलायची भाषा न करता बंदुकीची भाषा वापरून या पाकिस्तानला त्यांच्या भाषेतच उत्तर द्यावं आणि येत्या काळामध्ये या पाकिस्तानला जाळून त्यांचा राख करून त्यांना घरामध्ये घुसून मारावं आणि तरच ती खरी श्रद्धांजली आमच्या जवानांना राहील. फक्त केवळ बोलण्यातून निषेध व्यक्त करून केवळ त्यांना श्रद्धांजली वाहण्यातून अशानं आमच्या जवानांना येणार नाही. गेल्या 5 वर्षांमध्ये जवळपास 1000 शिवसैनिकांनी आपले बलिदान दिलेलं आहे आणि या बलिदानाचं कुठंतरी सार्थक व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येक शिवसैनिकांच्या हातामध्ये या सरकारनं आता स्टेन गन द्यावी आणि या आमचा शिवसैनिकांचा जीव यासाठी देशासाठी गेला तरी हरकत नाही. पण आम्ही आता या जवानांचं मेलेले मुर्दे पाहू शकत नाही. आमच्या आया बहिणींचा झालेले विधवा आम्ही पाहू शकत नाही. आता या दहशतवादी संघटना त्यांच्या भाषेतच उत्तर देण्याची वेळ आलेली आहे.